कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्येच रामजन्मोत्सव साजरा करावा लागलाय। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मागील वर्षीही लॉकडाऊन लावण्यात आलं होतं, त्यामुळे रामजन्म मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावा लागला। त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिरे खुली झाली, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढवल्याने पुन्हा एकदा मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्याने यंदाही रामजन्मोत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा लागलाय। शहरातील राहाळकर राम मंदिरात घरातील महिलांनी सहभाग घेत रामजन्म साजरा केलाय आणि कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी प्रभू श्रीरामांच्या चरणी साकडेही घातलंय। झाल्यावरती सगळ्या नगरीत इतका आनंद आनंद झाला की सगळ्यांनी दारापुढे केशराचे सडे घातले, रांगोळ्या घातल्या, गुढ्या उभ्या केल्या, तोरण लावली आणि सगळे संघाकडून महिला अधिकाऱ्यांकडून आम्ही अगदी थोडक्या प्रमाणामध्ये रामजन्म सोहळा साजरा केलेला आहे। गेल्या वर्षी आम्ही याच पद्धतीने अगदी थोडक्या लोकांमध्ये केला होता, याही वर्षी अगदी थोडक्या लोकांमध्ये करत आहोत। कोरोनाचे सगळे नियम पाळून आपण रामजन्म साजरा केलेला आहे। पुढच्या वर्षी आपल्याला तो मोठ्या प्रमाणात साजरा करता यावा असं साकडं रामाकडे घातलेलं आहे। कोरोनाच्या या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर हे सलग दुसरं वर्ष आहे की आपल्याला मर्यादित लोकसंख्येमध्ये आणि मर्यादित पदाधिकाऱ्यांमध्ये रामजन्म साजरा करण्याची वेळ आहे। त्यामुळे ब्राह्मण महासंघातर्फे आम्ही मनोमन साकडं घातलेलं आहे की पुढच्या वर्षी तरी हा आपला हिंदूंचा सगळ्यात मोठा सण, मोठा दिवस हा सगळ्यांच्या समावेत आपल्याला साजरा करता यावा आणि या निमित्ताने या रामनवमीचं औचित्य साधत आपण श्रीराम मंदिराचा 492 वर्षांचा इतिहास असं एक पुस्तक इथे प्रकाशित करतो आहोत। प्रभू श्री रामचंद्र की जय, जय श्रीराम।